मराठी भाषेचा सण आपण साजरा करतो आहोत. सन मराठी येऊ घातलाय 17 तारखेला आणि सन मराठी या चॅनल वरती एक अमेझिंगशी सिरियल तुम्हाला बघायला मिळणार आहे. नाव आहे तिचं आभाळाची माया. आणि या सिरियलचं टायटल ट्रॅक जे आहे, ज्यांनी लिहिलं आहे त्यांनी आजपर्यंत इतक्या सुंदर सुंदर क्रिएशन्सना जन्म दिला आहे. म्हणजे सावरखेड एक गाव म्हणू नका, तुकाराम म्हणू नका, किंवा नॅशनल अवॉर्ड मिळालेली मूवी रिंगण, या सिनेमांमध्ये सुद्धा त्यांनी गाणी लिहिले आहेत. काय मराठी बोलत असताना समोर कवी असेल तर माणूस अडखळतो बोलताना. दासू वैद्य आपल्या सोबत आहेत, खूप खूप स्वागत आहे सर. वा 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 वा, मस्त मस्त, बोला बोला. तुमचं लिखाण खरं तर बऱ्याच दिवसांपासून, बऱ्याच वर्षांपासून मी फॉलो करतोय आणि मी पण थोडंफार लिहितो, तर खर तर माझ्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे. तुम्ही समोर आहात तरी तुम्हाला मी परवानगी मागायला जाणार आहे की मी लिहिलेलं काहीतरी सादर करू शकतो का नाही. बरं, सुरुवात त्याच्या किती छान होईल, मस्त सुरुवात होईल एकदम. जरा पांघरू दे तुझा शुभ्र शेला, जरा स्पर्शू दे रे तुझी लेखणी. जरा पांघरू दे तुझा शुभ्र शेला, जरा स्पर्शू दे रे तुझी लेखणी. जराशी नजर दे, जरासा सर दे, जरा चांद दे अन जरा चांद. जरा शब्द देते जयांना, मिळाले हुनर ह्या जगाला रवी द्यायच. जरा शब्द देते जयांना, मिळाले हुनर ह्या जगाला रवी द्यायचे. तुझ्या निर्मितीची संथा घडू दे, मलाही आहे रे कवी व्हायच. वा वा वा, क्या बात. अवतार शब्दाचा अर्थ मला कळाला आता. वा वा, जोरदार. सो हे तुमच्यासाठी आहे सर. तुम्ही इतकं सुंदर लिहितात आणि खर तर लिखाण करण्याच्याही आधी, एक लेखक होण्याच्या आधी तुम्हाला एक चांगला वाचक होणं गरजेचं असतं, वाचन करणं गरजेचं असतं. आणि तुम्हाला प्रचंड व्यासंग आहे वाचनाचा. हा कुठून आला, कधी सुरू झाला? खूप छान प्रश्न आहे, कारण कुठल्याही लेखकाची सुरुवात ही काहीतरी आधी वाचनातून, आधी त्याला सगळं भरून घ्यावं लागतं भोवतालचं आणि मग त्याला तो बाहेर प्रोड्यूस करू शकतो, रिप्रोड्यूस करू शकतो किंवा देऊ शकतो. तर माझ्या बाबतीत असं झालं की खरं तर आज रुद्र मुलाखत घेतोय असं म्हणल्यानंतर मी काय काय सांगू शकतो की चौथीला मी रामायण वाचलं, तिसरीला महाभारत वाचलं, किंवा मी पाचवीला असताना सगळा शेक्सपियर वाचला होता, असं आज तू ऐकून घेशील मित्रा. पण तसं काही झालं नाही. मी लहानपणी ग्रंथातलं पुस्तक वाचलं नाही, पण ग्रंथाच्या बाहेर जे पुस्तक होतं, म्हणजे जगण्यामधलं भोवतालातलं पुस्तक होतं. मी छोट्याशा गावात जन्मलो. मी एका, माझे वडील शिक्षक होते नांदेड जिल्ह्यामध्ये छोट्या गावामध्ये, त्याच्यामुळं मला मळे, पेरूच्या बागा, माळ, डोंगर, नद्या, शेत हे माझी पुस्तकं होती. त्यामुळे मी ही सगळी मनमुराद पुस्तकं वाचली. म्हणजे मी कॅरेक्टर्सला भेटलो ते आधी आमच्या गल्लीमध्ये एक चव्हाटा होता, म्हणजे काय ओटा होता, तिथे सगळे लोक गप्पा मारत टिंगल टवाळी करत बसायचे. त्या जिवंत कॅरेक्टर्सला, किरदारला किंवा पात्रांना मी आधी भेटलो, नंतर मी कादंबरीतल्या किंवा पुस्तकातल्या पात्रांना भेटलो. त्याच्यावरनं मग मी रामलीलेची स्क्रिप्ट तयार केली आणि ती स्क्रिप्ट घेऊन पुन्हा मग शाळा सुरू झाल्यानंतर, गावी आल्यानंतर मी ती रामलीला बसवली. आणि ते काहीतरी मग ते काय केलं नाटक म्हणून माहित नाही, 5-5 पैसे तिकीट लावून मी ते पहिला शोज प्रोफेशनल केला आणि 7-8 जण श्रोता होते, 40 पैसे माझं कलेक्शन होतं पहिल्या शोचं. अशी ती गंमत होती सगळी. बापरे, 6वी 7वी असताना सर? हो, येस येस. काही बॅकग्राऊंड नाही, नाटक म्हणजे काय माहिती नाही, काहीच माहिती नव्हतं, काय माहिती नव्हतं मला. आणि डायरेक्ट प्रायोगिक नाटक करून मोकळा झाला. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि या सगळ्या जर्नीमध्ये खर तर लिखाण तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक, तुम्ही म्हणजे लिखाण अविभाज्य घटक म्हणणं चुकीचं, याची सुरुवात कुठून झाली, पहिले काय लिहिलं, काय आठवतंय, वय कोणतं होतं? लहानपणी काय होतं, आमच्या गावामध्ये गल्ल्या गल्ल्या असतात ना अशा छोट्या, तर त्या गल्ल्यामध्ये माझी आई गुरुवारच्या भजनाला जायची. तर मी खूप असा, म्हणतात ना की आईचा मुलगा, तसा आईच्या सोबत सोबत राहणारा मुलगा होतो सकाळी उठल्यापासून. म्हणजे सकाळी उठती बरेचदा, हिवाळ्यामध्ये, आता दिवाळीच्या या दिवसामध्ये हिवाळा सुरू झाला की काकड आरती नावाचा भाग असायचा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये, काकड आरती व्हायची. तर ती 4 वाजता उठून स्नान करायची. तर ती उठली की मी तिच्या बरोबर उठणार, मग 4 वाजता ती मला आधी स्नान घालायची, नंतर स्वतः करायची.
तिच्याबरोबर मी 4 वाजता काकड आरतीला जायचो, असा सगळा तो भाग होता आईच्या मागे मागे असं मी जरा होतो. तर गुरुवारच्या भजनात मी आईसोबत जात होतो आणि माझा जरा असं रेकॉर्ड होतं सगळं की हा मारामाऱ्या करणारा, धिंगाणा करणारा, मस्ती करणारा मुलगा आहे, गुरुजीचा मुलगा असला तरी हा असा आहे, असे माझं सगळं एक खेळून तिकडे इम्प्रेशन होतं. पण एके दिवशी माझा कुठेच काही मूड नव्हता म्हणून मी भजन ऐकायला लागलो. आता काहीच नाही तर आहे, बायका सगळ्या भजन म्हणतात तर ऐकू आपण. आणि मला भजन आवडायला लागलं. ते इंटरेस्टिंग आहे यार, हे आवडायला, मजा आहे याच्यामध्ये, काहीतरी छान आहे काहीतरी. बरोबर. आणि मग मी ते भजन झाल्याबरोबर त्या छबा आजी ज्या त्यांच्या समजा मोरक्या किंवा प्रमुख होत्या त्या भजनी मंडळाच्या, त्यांना म्हणलं, त्यात घरचे छोट्या गावामध्ये घरचे नातं असतं, रिलेशन असतं सगळे एकमेकाशी. तर मी म्हणलं, छबा आजी हे भजन जे तयार करतं हे कोण तयार करत? एकदम पहिला प्रश्न. छबाजी म्हणाले, अरे बाबा हे याचे पुस्तकं असतात छापलेले, त्याच्यामध्ये भजन लिहिलेलं असतं, मग ते आम्ही बघून म्हणतो. मी म्हटलं, हे आपण नाही तयार करू शकत का? हो. तर छबाजी म्हणे, कोण तयार करणार आहे? करू शकतो पण कोण करणार? मी म्हटलं, मी करू शकतो. तर त्या माझ्याकडे सगळं जुनं रेकॉर्ड पाहता त्या माझ्याकडे बघून हसायला लागल्या आणि म्हणायला लागल्या की अरे असं होत नसतं आपल्याला ते. मी म्हटलं, मी करतो तर करत. त्या म्हणे, ठीक आहे, करून आण, मला दाखव. मी म्हटलं, बिलकुल. माझ्या डोक्यात जे ते घुसलं सगळं भजन प्रकरण, मी घरी गेलो तर दुसऱ्या दिवशी मी त्यांना भजन लिहून नेऊन दिलं, छबाजीला नेऊन दाखवलं. तर ते म्हणाले, तू खरं सांग, हे तूच लिहिलंस का? देवाचं बरं का, खोटं बोलू नये. मी म्हटलं, हो मीच लिहिलं हे. त्या म्हणाल्या, ठीक आहे, तुझ्यावर विश्वास ठेवते मी, म्हणजे रेकॉर्ड काय असेल हे तुझ्या लक्षात आलं असेल, माझा माझ्यावर विश्वास ठेवते म्हणजे. बरोबर. पण तुमची कविता आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहे आणि आम्हाला आता इन्स्पिरेशनची गरज आहे, नितांत गरज आहे. काहीतरी आता जे तुम्हाला बघताय त्यांच्यासाठी. आईल राहू पैल जाऊ. बर. आईल राहू पैल जाऊ पात्र सारे कोरडे. वा. आईल राहू पैल जाऊ पात्र सारे कोरडे. बर. झाड लावू झाड राखू. बर. झाड लावू झाड राखू सावलीला कातडे. वा 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 वा. झाड लावू झाड राखू सावलीला कातडे शब्द घेऊ शब्द देऊ. जे आपण आता करतोय दोघ जण, शब्द घेऊ शब्द देऊ अर्थ कोठे सापडे. अर्थ कोठे सापडे. आपण सगळेजण कुठल्या तरी अर्थाच्या शोधामध्ये आहोत. हे शब्द हे वरवरची गोष्ट आहे, त्यांनी घातलेले वस्त्र आहेत, त्याचा अंतरात्मा नाही. अंतरात्मा हे अर्थ आहे. आणि हा जगण्यातला अर्थ, या लॉकडाऊनचा अर्थ, करोनाचा अर्थ, माणसाचा अर्थ, गाण्याचा अर्थ, मुलाखतीचा अर्थ आपण शोधतोय. आणि त्या शोधामध्ये जी गंमत आहे ना, ते जे जगणं होतं ना, तिथे क्रिएटिव्हिटी निर्माण होते असं मला वाटतं. अशी छोटी कविता आहे. क्या बात आहे सर, क्या बात आहे. खरंच कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीयेत, इतकं सुंदर तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे. किती महत्वाचं असतं व्यक्त होणं, किती महत्वाचं असतं जे आपल्याला माहिती आहे त्याच्या पल्याड जाऊन विचार करणं, रिंगण तोडणं किती महत्वाचं आहे, हे खरं तर अशा स्वरूपाच्या क्रिएशन्सच्या माध्यमातून शिकायला मिळत असतं. आणि सर, आभाळाची मायामध्ये सुद्धा एक जे गाणं आम्ही सध्या ऐकतोय, म्हणजे या गाण्याची एक खासियत तुम्हाला सांगतो. मी हे टायटल ट्रॅक ऐकलं, मी जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतोय तेव्हा तेव्हा मला काहीतरी नवीन त्यातून उलगडतंय, काहीतरी नवीन अर्थ भेटायला येतोय. काय जर तुम्ही तुमची फिलॉसॉफी स्पष्ट करा ना त्या गाण्याबद्दलची. काय झालं की मी आधी पण बरेचदा खरं तर मला अशी गोष्ट आवडली तरच मी त्याच्यावर गाणं लिहितो. कारण मी नोकरी करतो त्यामुळे मला काही त्याचं कंपल्शन नाही, मी नाही पण म्हणू शकतो. पण ही गोष्ट मला बहीण भावाची गोष्ट म्हणून आवडली, मला इंटरेस्टिंग वाटलं. आणि ती गोष्ट मला जी सांगितली, सांगण्यात आली की हे असं असं आहे, हे असं असं होतो, अरे मला हे इंटरेस्टिंग आहे. मग ते आम्ही त्या सांगायला लागले, असं आहे तसं आहे सर आपल्याला. बिलकुल बिलकुल करूया आता आपण. आणि मी ते ऐकलं आणि मी पुण्याला चाललो होतो, माझी बायको होती सोबत, मुलगी होती, आम्ही गप्पा मार सगळं करत होतो. पण एक ट्रॅक माझा तो चालू होता त्या कथानकाचा. आणि मी घरी गेलो, काहीतरी सणाला महालक्ष्म्याला काहीतरी गेलो होतो मी, आणि रात्री जाऊन झोपलो आणि दुसऱ्या दिवशी उठलो आणि मी गाणं लिहून काढलं ते आणि मी पाठवलं त्यांना. आणि ते गाणं एक तयार झालं, ते छोटस एक, आणि त्याला निलेश मोरेंनी फार सुंदर चाल दिली आहे,
गायलंय पण सई टेंबेकर आणि तो गायक त्यांनी पण गायलं पण सुंदर त्याचं. म्हणजे काय होतं, आपण शब्द लिहितो पण त्याच्यात प्लस वन झालं की अजून मजा येते, ते पुढे जायला पाहिजे. तसं निलेश मोहरीनं ते फार उत्तम केलंय. त्यामुळे हे गाणं लिहिताना मी नेहमीसारखी त्याचा एक आनंद घेतला, मजा घेतली आणि मला मजा आली खूप लिहिताना. आय एम शुअर जेव्हा सिरियल रेग्युलर बेसिसवर सुरू होईल तेव्हा लोक प्रचंड तिला एन्जॉय करतील आणि या टायटल ट्रॅक साठी त्यातल्या शब्दांसाठी असे वेट करून राहतील, वाट बघत राहतील. आणि ही सगळी जादूगरी ही तुमच्या लेखणीतून आलेली जादूगरी असत नाही, ती आपली समूहाची जादूगिरी असं म्हणून काय असतं, आपल्या या सगळ्या फील्डमध्ये सगळ्यांचा त्याला हातभार लागलेला असतो, टीम वर्क असतं. म्हणजे मी लिहिलं आणि पुढे ते सगळं प्लस प्लस होत गेलं, त्यामुळे सगळ्यांचं ते छान होईल असं मला पण वाटतं आणि ते व्हायला पण पाहिजे. डेफिनेटली डेफिनेटली हे सुंदर होईल. आणि आपल्या सन मराठीवरती आता ही सिरियल सुरू होते आहे, जे तुमचे चाहते आहेत त्यांना काय सांगावं असं वाटतंय सिरियल बद्दल, सन मराठी बद्दल? मी तर खरं तर सिरियलच्या गोष्टीबद्दल खूप बोलणार नाही, त्याचं कारण ते त्यांनाच बघू देत. पण मी एक सांगेल की वेगळी गोष्ट आहे. आणि मुळामध्ये काय होतं की हे सगळं सन हा तिकडून साऊथ कडून आलेला आहे आणि त्या साऊथचं जे एक मातीशी जुळलेलं असणं जे असतं ना, जोडलेलं असणं जे आहे ना, ते साऊथवाल्यांचं मला फार आवडतं. जे आपण पण आता आता करायला सुरुवात केली, आपण आधी आपल्या मराठी सगळ्या गोष्टीमध्ये नको त्या गोष्टीच्या नकला आणि करत राहिलो आणि मग आपल्याला काही आपलं सापडलं नाही. पण आता नवे दिग्दर्शक बघा की आपल्या मातीशी जुळलेल्या गोष्टी सिनेमात आणि सिरियलमध्ये आणतायत, तशी ही मातीशी जुळलेली गोष्ट आहे बहीण भावाची, ती नक्कीच वेगळी ठरेल. आणि एक जे नातं आहे ना, की आता घराघरामध्ये खूप असे भरलेले घर नाहीत, भावंड नाहीत, भाचर नाहीत, ते आपण सगळं विसरत चाललोय. म्हणजे एका अशा टाकलेल्या अंथरणावर सात आठ जण रांगेने झोपतात, एकमेकाला चिमटे घेतात, भांडणं होतात, एकाला पांघरण टंग पाहिजे असते, एकाला उशी पाहिजे असते, हे सगळं जे काळ होता. आणि आपण आता जरा सगळे शहरामध्ये सेपरेट सेपरेट होत गेलो, त्या काळामध्ये हे सगळं जे जीवन आहे बहीण भावाच्या प्रेमाचं, ते दाटलेल्या मायेचं, ती आभाळाची माया जी असते, ती नक्की लोकांना आवडेल. आणि कुठेतरी ते आपल्या सगळ्या आत जातील, आपल्या जगण्यामध्ये जातील, आपल्या भूतकाळामध्ये जातील, किंवा आपल्या आत असलेल्या तो प्रेमाचा जो झरा असतो तिथपर्यंत पोहोचतील असं मला वाटतं. ही सिरियल नक्की एवढी किमया करेल. रेड एफएम मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि अपडेट्स मिस न करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.